जयसिंगपूरमध्ये कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत वाढ झाली असून गुरुवारी जयसिंगपूर शहरात पंधरा कोरोनाबाधित रुग्ण आढळले असून यापैकी सातव्या गल्लीमधील एकाच कुटुंबातील तीन रुग्ण आहेत अशी माहिती जयसिंगपूर प्राथमिक आरोग्य केंद्राचे प्रमुख डॉक्टर पांडुरंग खटावकर यांनी दिली आहे जयसिंगपूरमध्ये गुरुवारी आढळलेल्या पंधरा रुग्णांमध्ये नऊ महिलांचा समावेश आहे यातील काही रुग्ण नव्याने कोरोनाग्रस्त झाले असून तर काही कोरोनाबाधितांच्या संपर्कात आल्याने कोरोनाग्रस्त झाले आहेत अशी ही माहिती डॉक्टर पांडुरंग खटावकर यांनी दिली गुरुवारी आढळलेले रुग्ण तपशील पुढीलप्रमाणे आहेत सहावी गल्ली दोन सातवी गल्ली तीन पंधरावी गल्ली तीन काडगेमळा एक समडोळेमळा एक शिवशक्ती कॉलनी दोन शाहू नगर दोन दिनबंधू सोसायटी एक तसेच संभाजीपूर तीन उदगाव दोन चिंचवाडी एक चिपरी दोन कोंडीगिरी दोन रुग्ण आढळले आहेत असंही डॉक्टर पांडुरंग खटावकर यांनी सांगितले सध्या जयसिंगपुरात ॲक्टिव्ह रुग्ण एकशे चाळीस असून यापैकी रुग्णांवर सदुसष्ट रुग्णालयात तर त्र्याहत्तर रुग्ण ग्रहविलगीकरणात आहेत नवा महाराष्ट्रासाठी ओंकार पिसाळ